नमस्कार, आर्य अँड सन्स मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणारे घरातील सगळ्यांसाठी पौष्टिक असणारे एनर्जी लाडू म्हणजेच अळीवाचे लाडू, आणि त्यासाठीच मी हा नारळ फोडून घेत आहे। या नारळाबरोबरच आपल्या या नारळातले पाणी सुद्धा लागणार आहे अळी विझवण्यासाठी। असे मी दोन मध्यम आकाराचे नारळ फोडून घेतले आहेत आणि हे नारळाचे पाणी मी गाळून घेतले आहे आणि यामध्ये मी अर्धा कप अळी भिजत घालते। अंदाजे अर्धा तास भिजत घालते। जर नारळाचे पाणी कमी असेल तरी काहीच हरकत नाही, जेवढे पाणी असेल तेवढ्या ह्याच्यात भिजत घालायचे, कारण नंतर आपण जेव्हा ते खोबरे आणि गुळाच्या मिश्रणामध्ये मिक्स करतो त्यावेळी ते त्यातील पाणीसुद्धा शोषून घेते। अळीमध्ये आयर्नची आणि प्रोटीनची मात्रा अधिक असते, त्यामुळे बाळंतिणीसाठीच नव्हे तर सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अळी हे खूप फायदेशीर असतात। आता अळी भिजून होईपर्यंत मी हेच खोबरे असे छान बारीक किसून घेते। आता हे दोन मध्यम आकाराचे नारळ किसल्यावरती 2.5 कप खोबरे मिळाले आहे, अर्धा कप अळी भिजत घातले होते आणि 1/4 कप गुळ घेतला आहे चिरून। नारळाच्या गोळीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करावे लागेल। आता हे खोबरे अळीव आणि गुळ मी एका परातीत घेतले आहे आणि ते चांगले हातानेच मिक्स करून घेते। हाताने मिक्स केल्यामुळे भिजवलेल्या अळीवाच्या गुठळ्या फोडल्या जातात। हे अळीवाचे लाडू खाल्ल्यामुळे खूप एनर्जी मिळते, त्याच्यामुळे लहान मुलांना मधल्या वेळी खायला देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तुम्हाला अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि इतर व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। आता हे मिश्रण मी अंदाजे 1 ते 1.5 तास झाकून ठेवते, म्हणजे खोबऱ्याचे आणि गुळाचे जे पाणी सुटेल ते अळी शोषून घेईल। 1.5 तास झाला आहे आणि आपले अळी चांगले भिजले आहेत। आता मी कढई गरम करत ठेवते। कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तूप घेते आणि त्यामध्ये हे मी मिश्रण घालते। आता हे मिश्रण मी छान परतून घेते। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। असे अंदाजे 8 ते 10 मिनिट परतून घ्यायचे आहे, म्हणजे गुळ वितळेल आणि मिश्रण थोडे गोळा होऊ लागेल। तुम्ही पाहत असाल मिश्रणाचा कलर चेंज झाला आहे। आता यामध्ये मी 1/2 कप चिरलेले ड्रायफ्रूट आणि 1/2 टेबलस्पून वेलची पावडर घालते। मी वेलची थोडी भाजून घेऊन साखरेबरोबर वाटून ठेवते, त्यामुळे थोडी जास्त दिसत आहे। ही साखर मिश्रित वेलची पूड आहे। आणि पुन्हा एकदा 5 मिनिट परतते। आता मिश्रण थोडेसे घट्टसर होऊ लागले आहे। हे बघा, असे चमच्यात घेऊन जर खाली टाकले तर याचा गोळा पडतो खाली, त्यार्थी आपले लाडू वरण्यास तयार आहेत। आता हे मी परातीत काढून घेते आणि थंड झाल्यावर याचे लाडू वळून घेते। हे लाडू 2 ते 3 दिवस बाहेर टिकतील, पण अधिक काळ ठेवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवावे लागतील। 10 दिवसापर्यंत आपण ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो। आई मला एक लाडू दे ना। आपले पौष्टिक अळीवाचे लाडू तयार आहेत। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।